ग्राम पंचायतीत पैशांचा ट्रेंड वाढत चालला असतानाच निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर गावातील तरुणांनी चक्क पैशांची उधळण केल्याचा प्रकार घडलाय. पुण्यातल्या दावणी गावात सरपंच निवड बिनविरोध झाली आणि याच दरम्यान गावच्या चावडी समोर तरुणाने पैशांचा पाऊस पडला आणि याच नोटा गोळा करण्यासाठी गावकऱ्यांची देखील झुंबड उडाली. एकंदरच कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवत पैशांची उधळपट्टी करण्यात आली. पुण्यातल्या दावडी गावात पैशांची उधळ. विजय उमेदवाराने उधळल्या 500 नोटा. नोटा गोळा करण्यासाठी गावकऱ्यांची गर्दी. कोरोनाच्या नियमांची पायमल्ली करत जल्लोष. पुणे जिल्ह्यातील सरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडीनंतर अक्षरशः लोकशाहीचा बाजार मांडण्याचा प्रकार गावात पाहायला मिळाला. इतकंच नव्हे तर मिरवणुकांना बंदी असताना देखील डीजे वाजवून गुलालाची उधळण करण्यात आली. हा सर्व प्रकार प्रशासनासमोर घडलाय. मात्र अद्यापही कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. दरम्यान दावडी सारख्या कृषी प्रधान गावात अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर ही निंदनीय गोष्ट आहे. ही सर्व पैशांची उधळणपट्टी पाहता या ग्रामपंचायत मध्ये अजून किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याची शक्यता वर्तवण्यात येते. याचा पाठपुरावा करणं देखील गरजेचं आहे. एकीकडे कोरोना महामारीमुळे लोकांना रोजगार नाही, उपासमारीची वेळ आली, तर दुसरीकडे मात्र सरपंच पैशांची उधळपट्टी करताना दिसत आहे. दरम्यान आता कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार. महाडेतील नामांकित कंपनीच्या व्हाईस प्रेसिडेंट व त्यांच्याच कंपनीच्या गेट समोर झाला जीवघेणा हल्ला. नेमकं ह्या हल्ल्यामागे काय होतं, कारण का केला त्या हल्लेखोराने हल्ला, या मागचं कारण जरी कळू शकलं नाही, मात्र हा हल्ला प्रचंड जीवघेणा होता. यामध्ये ते बचावले असले तरी तो हल्ला नेमका का झाला याची आहे संपूर्ण कामगारांमध्ये चर्चा. सविस्तर वृत्त असं महाड MIDC मधील एक नामांकित कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट संभाजी पाठारे यांच्यावर कंपनीच्या गेट समोर आज सकाळी 9:15 सुमारास देशमुख कांबळे गावातील नागेश देशमुख या इसमानी कंपनीच्या गेट समोरच गाडी पार करत असताना आपल्या हातातील फावड्याच्या सहाय्याने संभाजी पठारे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला असून पठारे यांच्या गाडीच्या काचा फोडून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र संभाजी पठारे या हल्ल्यातून बचावले आहेत. सदर आरोपी हा हल्ला करून फरार झाला आहे. MIDC पोलीस त्याचा तपास करत आहेत. मात्र नेमका हा हल्ला झाला कशामुळे ही नागरिकांमध्ये चर्चा आहे. आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर तुरडे यांचा हा महाडवरून रिपोर्ट. इंदापूर तालुक्यातील बोराटवाडी गावचे सुपुत्र आसाममध्ये सेवेवर असताना जवान लक्ष्मण डोईफुडे यांना वीरमरण आले. आज शहीद लक्ष्मण डोईफुडे यांच्यावर त्यांच्या गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी इंदापूर तालुक्यासह बोराटवाडी पंचक्रोशीत शोककळा पसरली. शहीद लक्ष्मण डोईफुडे यांनी सेवेत असताना 3 वेळा आपली सेवा वाढवून घेतली होती. दरम्यान त्यांच्या अंत्यदर्शनासाठी ग्रामस्थांची व उपस्थित असलेल्या सर्वच मान्यवरांची झुंबड उडाली. देशाच्या खिशात झालं, चांगलं झालं. आणि अजून शिकले शाळा शिकले पण काय असं व्यवस्थित ती एवढं. आज आपला नातू आहे तुमचा, नातूला काय तुम्ही सांगता आपल्या मुलाबद्दलचं? मुलाबद्दल लागलं तर नोकरी लावायचं. देश सेवेसाठी तुम्ही त्यांचं म्हणणं आहे माझं. ते प्रतिनिधी जितेंद्र जाधव सह आधार न्यूज इंदापूर. GST कराच्या अंमलबजावणीला व्यापाऱ्यांकडून विरोध होतोय. या चुकीच्या पद्धतीने दंड आणि शिक्षा करण्याची तरतूद आहे. हे व्यापाऱ्यांसाठी जाचक असून वेळोवेळी बदलणारे नियम देखील व्यापाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरतंय. त्यामुळे केंद्र सरकारने लागू केलेल्या GST विरोधात आज परभणी जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आला. परभणी शहरातील शिवाजी चौक, सुभाष रोड, गांधी पार्क, गुजरी बाजार, स्टेशन रोड, वसमत रोड, जिंतूर रोड, शिवाजी रोड, अष्टभुजा देवी चौक, बस स्टँड आणि रेल्वे स्टेशन आदी सर्व परिसरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. हे देशव्यापी आंदोलन असून यामध्ये परभणीकरांनी उत्स्फूर्त सहभाग घेतल्याची माहिती परभणी जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सूर्यकांत हाके यांनी दिली. दरम्यान व्यापारी महासंघाच्या नेतृत्वात आज जिल्हाधिकाऱ्यांना देखील या संदर्भातील निवेदन देऊन केंद्र सरकारपर्यंत आपल्या भावना पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रतिनिधी बाळू घिकेसह आधार न्यूज परभणी.
अमरावती जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाच्या वतीने अमरावती शहर व अचलपूर तालुक्यात रविवारपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला. परंतु अमरावतीकरांकडून लॉकडाऊनचा फज्जा उडवला जात असल्याचं सध्या दिसतंय. संचारबंदी शिथिलतेच्या काळात संपूर्ण शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत असून संचारबंदीत अमरावतीकर गरज नसताना घराबाहेर पडतात. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ही 33,000 उंबरठ्यावर आहे तर 27,764 रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून 487 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर 3,331 रुग्णांवर गृहविलगीकरणात उपचार सुरू आहेत. अमरावतीमध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित आढळून येत आहेत. सकाळी 8 ते दुपारी 3 या काळात संचारबंदीत शिथिलता देण्यात आली. जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी ही मुभा देण्यात आली. याच काळात बँका, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, अन्य सरकारी व निमसरकारी कार्यालय सुरू आहेत. त्यामुळे अनेक जण घराबाहेर पडून त्यांची कामे करण्याची धडपड करताना दिसतात. अमरावतीमध्ये कोरोनाबाधितांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत असल्याने शहर धोक्याच्या उंबरठ्यावर पोहोचले. अशातच काही नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे हा धोका वाढू लागलाय. यामुळे आता प्रशासन व पोलिसांकडून थेट कारवाईची आवश्यकता निर्माण झाली आहे.